अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भीमा कोरेगाव येथील दंगलीला कारणीभूत असलेले संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना अटक करून कडक शासन करा या व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथून निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन रॅलीला मुंबईमध्ये अडविण्यात आले, त्यामुळे भाजपा सरकारचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यामध्ये त्याच रात्री बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जलभरो आंदोलन छेडले। जामनेर शहरामध्ये सुद्धा बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड रॅली काढून जलभरो आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जामनेर शहर दणाणून गेले होते। जामनेर पोलीस स्टेशनला या प्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून शासनाचा निषेध व्यक्त केला। सर्वप्रथम कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक भारतातील सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे प्रणेता राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पृथ्वीशेष नागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी आणि कामगाराच्या तळहातारा उतरलेले असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई माता भीमाई, संत कबीर, संत चोखामेळा, संत रविदास, संत नामदेव, संत तुकाराम, सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध या बहुजन नायक महानायक व महानायिकांना मी त्रिवार अभिवादन करतो। साथीयो, आज काही वेळातच आपल्याला हे जल भरो आंदोलन करावं लागलं। मागील 40 वर्षाच्या माध्यमातून बामसेफने जे समाजामध्ये जनजागृती करण्याचा जो प्रोग्राम लावलेला आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं होतं आणि 42 दिवस बहुजन क्रांती मोर्चाची रॅली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार होती। 36 जिल्हे आणि 367 तालुक्यामधून आणि 40,000 गावामध्ये ही रॅली जाणार होती। तर ह्या रॅलीचा मुख्य जो विषय आहे की 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावला जो आपण शौर्यदिन मनवतो, शौर्यदिन पाळतो, त्या विजयस्तंभाला संपूर्ण भारतामधून आलेल्या लोक जे मानवंदना देण्यासाठी आलेले होते, तर तिथे जो भ्याड हल्ला चढवला आणि ती जिथे जातीय दंगल तिथे घडवण्यात आली, तर त्या दंगलचे प्रमुख जे आरोपी होते मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे, या लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा एकाला अटक झाली, पण मनोहर भिडेला आजपर्यंत अटक झालेली नव्हती, तर त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी ह्या बहुजन क्रांती मोर्चाचा रॅलीचा हा महत्त्वाचा मुद्दा होता। आणि दुसरा, 2014 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जे नरेंद्र मोदीचं नाजायज सरकार या देशामध्ये आलं, कारण की ते जायज नाही,
कारण की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये त्यांनी गडबडी केली आणि ते लोक सत्तेवर आले. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये भारताचं संविधान लिहिलं आणि या देशाची व्यवस्था होती की राणीच्या पोटातून राजा निर्माण होत होता. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये मतपेटीतून राजा निर्माण होईल. पण 3.5% लोक जो ग्रामपंचायतीला सदस्यसुद्धा निवडून येऊ शकत नाही, ग्रामपंचायतीला जो सरपंच बनवू शकत नाही, त्यांनी संसदेला गुलाम बनवलं आणि या देशामध्ये 5-5 नॅशनल लेवलच्या पार्ट्या ब्राह्मणाच्या या देशामध्ये झाल्या. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांना जी राजा बनण्याची संधी दिली होती ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आमच्याकडून हिरवण्यात आली. तर येणाऱ्या काळामध्ये 2019 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन 100% बंद करून बॅलेट बॉक्सचा वापर करण्यात यावा, ही 2 नंबरची आमची महत्त्वाची मागणी होती. तर महाराष्ट्रामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ही परिवर्तन यात्रा जात असताना भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 प्रमाणे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, संघटन बनवण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे. तर आर्टिकल 19 प्रमाणेच आम्ही संघटनेचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. आणि अभिव्यक्ती भाषण म्हणजे आम्ही संपूर्ण समाजामध्ये जाऊन बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती जनजागृती घडवण्याचं काम करत आहोत. ही रॅली महाराष्ट्रामधून जात असताना मुंबईमध्ये काही पोलीस दलाच्या लोकांनी रॅली अडवली आणि गृहमंत्रालयाकडून या रॅलीला थांबवण्याचा असा एक प्रयत्न झाला. म्हणजेच काय, आमच्या मूलभूत अधिकाराचं या देशामध्ये हनन होतं का काय, आणि आणीबाणी लावण्याचा प्रयत्न या देशामध्ये होतोय का काय, अशी बाब समोर येत आहे. तर मुंबईमध्ये या रॅलीला अडवलं आणि मुंबईमध्ये ज्या या रॅलीला अडवलं तर खऱ्या अर्थानं बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जी जनजागृती होत आहे आणि इरोशियातून आलेल्या 3.5% लोक आज समाजापुढे एक्सपोज होत आहे. खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला मित्राची आणि शत्रूची ओळख होत आहे. म्हणून ह्या रॅलीला माननीय मुख्यमंत्री आणि जे आहेत यांच्या सांगण्यावरून ह्या रॅलीला अडवणूक केली जात आहे. तर बंधुजन, माननीय बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक माननीय वामन मेश्रा आमच्या साहेबांच्या आदेशान्वये आपण इथे हे जेलभरो आंदोलन करत आहोत. कारण की जर आम्ही समाजाची हक्क अधिकाराची जर लढाई लढलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये भारताचं संविधान हे संपवण्याची प्रक्रिया देशामध्ये चालू आहेत. जर भारताचं संविधान या देशामध्ये जर संपलं तर इथल्या तमाम SC ST OBC लोकांना, कारण की वर्णव्यवस्थेनुसार हे लोक शूद्र आहेत आणि मनुस्मृतीचा कायदा असं सांगतो की शूद्र वर्णाच्या लोकांना सर्व हक्क अधिकारापासून वंचित केलं गेलं पाहिजे. तर या देशामध्ये मनुस्मृतीचा कायदा लागला तर तुम्ही तमाम 85% बहुजन समाजाचे लोक आम्ही सर्व हक्क अधिकारापासून वंचित होऊ शकतो. म्हणून बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ही जी रॅली आपण काढत आहोत ही प्रायोजित तत्त्वावर रॅली आहे. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत आणि काश्मीरपासून तर दिल्लीपर्यंत 6 महिन्याची रॅली आम्ही या देशामध्ये काढत आहोत. म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही जनआंदोलन या देशामध्ये उभारणार आहोत. तर बंधुजन, या रॅलीला जी अडवणूक होत आहे तर माननीय वामन मेश्राम साहेबांनी जो त्यांना 3 घंट्याचा अल्टिमेटम दिलेला होता की 9 वाजेपर्यंत तुम्ही आमच्या लोकांनी संसदीय मार्गाने जो परमिशन काढलेली आहे तुम्ही ते कायदेशीरित्या तिथे परमिशन त्यांना इश्यू करा. जर तुम्ही असं केलं नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्यावर आणि जिल्ह्यावर आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत. तर त्याचाच एक भाग म्हणून आपण सर्व कार्यकर्ते इथे जमलेला आहोत. आणि बंधुजन, मी मनापासून आपला सर्वांचा आभार मानतो की 1/2 तासाच्या आत एक फोन लावला आणि सर्व कार्यकर्ते आपण इथे आलो त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि शांततेने आपण या जेलभरो आंदोलनाची प्रोसेस आपण आता पार पाडत आहोत. तर येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून ज्याही सूचना आम्हाला येतील त्या सूचना आम्ही इमाने येदवारपणे आपण पार पाडायच्या आहेत. तर आपले काही जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत ते ॲक्टिव्ह कार्यकर्ते आपण इथे जलभरो आंदोलनासाठी आपण आपले नाव देणार आहोत. हा आपला ऐतिहासिक दस्तावेज बनणार आहे. कारण की या देशामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने आमची स्वातंत्र्याची लढाई लढली होती. खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या देशामध्ये आमचं स्वातंत्र्याची लढाई लढली होती. आणि आज बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आणि मान्यवर वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही आमचं स्वातंत्र्याची लढाई या देशामध्ये लढत आहोत. तर येणाऱ्या काळामध्ये ही स्वातंत्र्याची लढाई आम्ही लढत आहोत. तर हा आमचा ऐतिहासिक दस्तावेज होत आहे. तर बंधुजनो, मी काही ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांना विनंती करेल की त्यांनी फक्त आपले नावं इथे द्यायचे आणि आपण मला इथे ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगलं सहकार्य दिलं त्याबद्दल सर्व पोलीस यंत्रणेचे मी आभारी आहे. धन्यवाद.
बोल 85 जय मुलीवासी, बोल 85 जय मुलीवासी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। बोल साथियो जय मुलीवासी, आपण या ठिकाणी जमलेले सर्व बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात 24 एप्रिलपासून माननीय वामन मेसराम साहेब यांच्या नेतृत्वात या परिवर्तन यात्रेला 24 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे। तर या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आणि 367 तालुक्यामध्ये आणि ही यात्रा संपन्न होत असताना मुंबईमध्ये या परिवर्तन यात्रेला फडणवीस सरकार आणि पोलीस प्रशासनामार्फत या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। तरी फडणवीस सरकार आणि पोलीस प्रशासन या यंत्रणेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जेल भरो आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। तरी सर्व या लोकांनी आम्हाला साथ सहयोग दिला, सर्व तमाम संघटना बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सर्व सहयोगी संघटना यांची या ठिकाणी मी आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।